विविध उपक्रम राबवून धीरजभाऊ नायडू सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा. देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ नायडू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देहूरोड मध्ये वेगळा उपक्रम राबवून धीरजभाऊ नायडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी देहूरोड मधील बहुजन युथ पॅन्थर संघटनेचे तालुका मावळ महिला आघाडी अध्यक्ष पिंकीताई जावळे यांनी बहुजन युथ पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बहुजनांचा बुलंद आवाज भाईसाहेब जाधव यांना धीरजभाऊ नायडू यांच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रित केले होते. सकाळी 9:30 ला पॅन्थर भाईसाहेब जाधव यांनी धीरजभाऊ नायडू यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे प्रशासक ऍडव्होकेट कैलासभाऊ पानसरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन भाईसाहेब जाधव यांचा सत्कार केला व देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष लहुमामा शेलार यांनी आभार मानले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन युवा उद्योजक विलासभाऊ शिंदे व नायडू गणपती मंडळ सदस्य व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले. माझी लाडकी बहीण योजनेचे उद्घाटन धीरजभाऊ नायडू यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थित भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्षा वैशालताई अवघडे, तुकाराम जाधव, गुरमित सिंग रत्तू, विलासभाऊ शिंदे, तुकाराम नाना जाधव, जोगिंदर सिंग भाटिया, शंकरभाऊ तलारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चळवळीचे जो जो करील त्यांचे असा संदेश देणारे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील एक संत की ज्यांनी महाराष्ट्राला संतांची आणि वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आणि त्यांच्याच भूमीमध्ये आज आम्हाला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी देहूरोडकरांचं पहिले मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे. महाराष्ट्राला संतांचं आणि विचार एक वैचारिक वारकऱ्यांचं एक अधिष्ठान लाभलेलं आहे अशा या पहिले भूमीला मी नमन करतो आणि वंदन करतो. आज देहूरोडला येण्याचं कारण जाती आणि धर्मापेक्षा किंवा पक्ष आणि संघटनेपेक्षा माणुसकी कशी जपायची, माणसाला कसं जपायचं, म्हणजे आपण जर इथे बघाल तर शीख समाजाचे आमचे दादासुद्धा उपस्थित आहेत. म्हणजे सगळ्यांना घेऊन चालायचं, माणुसकी जपायची, तुकोबाचा मंत्र जपायचा, वारकरी संपत्रायची परंपरा जपायची, हे असं अगदी बहुमूल्य मोलाचं काम करणारे आमचे बंधू धीरजभाऊ नायडू आज यांचा वाढदिवस. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी ज्या ज्या संघटनांची संलग्न आहे, ज्या ज्या वैचारिक आघाडींची संलग्न आहे, त्या सगळ्यांच्याच वतीनं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुकोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो की देहूरोडच्या भूमीमध्ये एक असा व्यक्ती जन्माला आलाय की त्याच्या हातून आणखीन चांगली कामं, समाजसेवा. आताच बहीण माझी लाडकी या योजनेचं इथं उद्घाटन केलं. एखाद्या बहिणीला एक संरक्षण देणारा भाऊ, एखाद्या भावाला अडचणीत उभा राहणारा भाऊ, एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीला त्याच्या अडचणीत उभा राहणारा भाऊ. आणि या देहूरोडच्या या लाडक्या भाऊला, आपल्या धीरज भाऊला मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही तुकोबाच्या प्रार्थना करतो. सर्वांना नमस्कार. आज माझ्या वाढदिवसा निमित्त जर सर्व आले तिथं आमचे प्रशासकीय जिल्हा अध्यक्ष साधव भाऊ आले एवढे लांबून ताई या लोकांची आशीर्वादाने जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतोय की लोकांचे सामाजिक कार्य करण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि त्यांना हातभार लावणारे आमचे सगळे वरिष्ठ नेते आहेत, भाऊजी आहेत, जोगिंदर भाटे आहेत, हे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बरोबर चाललेलो आहे. याला मला आज पोचपावती दिली की सगळेजणी मिळून मला आशीर्वाद दिले. त्याचा अर्थ मी माझ्या जे काय माझं ध्येय आहे त्या ध्येयापुढे बरोबर चाललेलो आहे याची आज गवा या लोकांनी दिलेली आहे म्हणून मला बरं वाटतं आहे की. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, आमचे ज्येष्ठ नेत्यांना, आमच्या अण्णांना, आमच्या मामांना की जर कुठं चुकत असाल तर मला सांगा, त्यांनी काही मी शकतो. मला माझे जे काही माझी यश येते गाठण्यासाठी, माझ्या विचार माझे काही लक्ष येते गाठण्यासाठी तुम्ही लोकांनी मला सहकार्य करावा हीच माझी विनंती. आणि तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. धीरज नायडू यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सकाळपासून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
त्यामध्ये सर्वप्रथम सकाळी या ठिकाणी देवरोड गुरुद्वारा येथील सेवा समितीच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे देवरोड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी विशेष करून धीरजच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना अभियान सुरू केलेलं आहे, प्रत्येक बहिणीला 1500 रुपये दरमहा देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम या परिसरातील ज्या काय त्या लाभार्थी आहेत, ज्या योजनेला पात्र आहेत, त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या कार्यकर्त्याने केले हप्ताभर केलेलं आहे. आजचा त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी हा लाभार्थ्यांना ते पत्रक वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला. या प्रसंगी भाई जाधव जाधव सर जाधव आमचे भाऊबंद माझं नाव तुकाराम जाधव आहे. मी आपण त्या ठिकाणी धीरजला धीरजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आपण धीरजला शुभाशुभ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. मी भारतीय जनता पार्टी देवरोड शहराच्या वतीने धीरज नायडू मित्रमंडळाच्या वतीने आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. धीरजलाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. साहेब आमचे मित्र धीरजी नायडू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेले काम, बहीण लाडकी बहिणीची योजना आणि इथून मागं बरेच कामं त्यांनी या वार्डामध्ये केलेली आहेत. त्या कामानिमित्तानं मंगळून आलेले जाधव असतील, देवरोड यांच्यामध्ये प्रसाद कैलाजी असेल, गुरु बाबूजी असेल, गुलाजी असेल, त्यांचा सर्व परिवार देवरोडच्या सर्वांच्या वतीनं मी धीरजला लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांनी वार्डामध्ये अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कामं करावा व गरिबांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभतील. अशी मी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय दादा बाळाभाऊ बेगडे व देवरोडचे सर्व पक्षांच्या वतीने देवरोड शहर भाजपच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार मानतो. कार्यक्रम संपला असेल. धन्यवाद.